या किल्ल्याचं वैशिष्ट्य सात बुरुज आहेत, सात ध्यानगुरु आहेत अशी आत्मरी आणि बौद्धकालीन काही कुंप आहेत आत्मरीची. मित्रांनो, टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल आजचा ट्रेक नेमका कुठला आहे ते. आजचा जो ट्रेक आहे तो नेरळच्या पेप किल्ल्यावरचा आहे, विकटगडावरचा. नेरळ स्टेशनला उतरून आम्ही इकडनं फणसवाडी ऑटोने आलो. ऑटोचं काहीतरी भाडं 20 रुपयाच्या आसपास आहे आणि आता इकडनं चालायला सुरुवात केली आहे. टॉवरच्या वाटेने आम्ही निघालोय पुढे जायला. आता विकटगडाच्या वाटेला लागलोय आणि आज माझ्या सोबत आहेत दोन नवीन मित्र आणि सौरभ म्हात्रे, अमित चिपते, रोहित किर्लोटकर आणि प्रतीश शिंदे. तर चला बघू आता पुढे काय काय बघायला मिळतंय. तर मित्रांनो, आता किल्ल्याच्या बहुतेक 20% आलं. तर बघूया पुढे आणखी काय काय बघायला मिळतं. अजून तरी काहीच बघायला नाही मिळालं, तरी दाखवतो पुढे काय काय बघायला मिळतं. हा रॉक पॅच आहे, हा ते थोडासा कठीण आहे. तर आता चला बघूया. इथे या नेरळच्या पेप किल्ल्यामधली जी गुफा आहे त्या गुफेत शिरलेलो. आता तुम्हाला पुढचं हे दाखवतो. मित्रांनो, भरपूर रहस्यमयी गोष्टी इथे बघायला मिळत आहेत. दाखवतो तुम्हाला आणखी काय बघायला मिळालं. तर इथे आणखी एक गुफा आहे आणि बघा, मगाशी जशी गुफा होती तशी इथे, फक्त याच्यामध्ये पाणी आहे. हे लिहिलेलं दिसलंय पाण्याच्या टाक्यांकडे आणि आता बहुतेक आमचा शोध थोडक्यात संपण्याच्या मार्गावर आहे असं वाटतंय.
गडाच्या त्या शिड्या चढून वर आलो आहे. इथे हनुमानाची मूर्ती आहे पाठीमागे आणि वर बहुतेक पाण्याच्या टाक्या असतात. तर चला बघू. ज्या पाण्याच्या टाक्या जिथे नाव लिहिलं होतं तिथं काय पिण्याच्या लायकीचं पाणी भेटलेलं नाही आहे आणि आता जवळचं पाणी पण संपलं आहे. वर मंदिर जवळ आलंय. आता बघू तिथे जाऊ. इथे पोहोचलो आणि शंकर मंदिराच्या बाजूला शिवमंदिराच्या बाजूला प्यायच्या पाण्याची सोय आणि तिकडे पलीकडे पण पाण्याचे बरेचसे टाके पण ते पिण्याच्या लायक पाणी नाही आहे. आणि हा पाठीमागचा जो डोंगर बघताय हा आहे माथेरानचा डोंगर. आता सर्व किल्ला भटकून झालेला आहे आणि आता निघालोय परतीच्या वाटेवर माथेरान मार्गे. तर आता बघू वाटेत आणखी काय काय बघायला मिळतं. रेल्वे ट्रॅकच्या जवळ पोहोचलोय. हा पाठीमागे रेल्वे ट्रॅक आहे. तर आता रेल्वे ट्रॅकचा प्रवास चाललोय कड्यावरचा गणपती बघायला. चला बघू कसा दिसतो वरून कड्यावरचा गणपती. ते आपला हा कड्यावरचा गणपती हा 52 फूट उंचीचा आहे. धन्यवाद. तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद.